वेलकम वन अँड ऑल. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे रायगड रॉयल्सच्या बिहाइंड द स्टम्समध्ये. येस, बिहाइंड द स्टम्स आपण आज जाणार आहोत आणि जाणून घेणार आहोत खूप साऱ्या गोष्टी. यांचे प्लेयर्स आपल्याबरोबर असणार आहेत, त्यांनी केलेला दंगा, त्यांची मस्ती आपल्याला आज पाहायला मिळणार आहे. तर जाणून घेऊया आपल्याबरोबर आज कोण कोण आहे. आपल्याबरोबर आहेत विशांत मोरे, साव्या गजराज, मेहुल पटेल आणि सिद्धेश वीर. हे चार वीर आपल्याबरोबर आहेत रॉयल्सचे. बघूयात आज काय दंगा करतायत. आता एमपीएल, तुम्ही एमपीएल प्लेयर आहात सगळे, तुम्ही महत्वाची मुख्य गोष्ट ती आहे. तर ज्या वेळेस आता तुम्ही घरी जाता किंवा बाहेर जाता, तू तर सिद्धेश, म्हणजे तुला हा क्वेश्चनच लागू होत नाही कारण तू इंडिया खेळलायस, त्यामुळे मी म्हणतोय. पण स्टील मी, मला तुझं पण याच्यावरच उत्तर थोडंसं ऐकायला आवडेल की तुम्ही अगोदर जिथे खेळत होता, ज्यांच्या शिव्या खात होता, किसी घर की काच तोड दिए, शिशा तोड दिया, गाडीला बॉल लागलाय, डेंट आलाय चौकात गल्लीत, किंवा दुपारी खेळू नका रे म्हणून ज्यांनी शिव्या दिल्या, आता ते लोक तुमचे फोटो काढायला येतात त्या रे. सिद्धेश पासून सुरू करू आपण. नक्कीच चेंज होतो लोकांच्या ऍटिट्यूड मध्ये, थोडा त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. आणि तेच लोक नंतर, मी माझ्या घराच्या जवळ राहतो किंवा माझ्या माझ्या फॅमिलीतल्या, मी ओळखतो त्याला असं टाईप, ते डेफिनेटली होत. कसं वाटतं त्यास? हा छान वाटतं, पण असं पण वाटतं आता कसं बदललं. नाही, मला तुला हा प्रश्न विचारायचं कारण असं, तू म्हणतो अरे काय कसं वाटतं, म्हणजे काय छानच वाटतं. पण हे त्या लोकांना कळू दे, जी पोरं आता खेळतायत रस्त्यात किंवा जी लोक त्यांना ओरडतायत खेळू नका रे, तर त्यांच्या करता खरे असतं हे. तुला कसं वाटतं, म्हणजे छानच वाटणार ऑब्व्हियसली, पण तू ज्यावेळेस सांगतोस ना त्यावेळेस ते हाऊ ते टेक इट दॅट मॅटर्स राईट. म्हणजे तू सल्ला काय देशील, समज तू आता असं कोणी खेळत असेल तर? मला असं वाटतं खेळून द्यायला पाहिजे त्यांचं पॅशन, किंवा तिथूनच तर नवीन क्रिकेटर्स किंवा फ्युचर स्टार्स बनणार ना. म्हणजे ते त्यांचं पॅशन आपण त्यांना खेळून दिलं तरच तर ते त्याचा इंटरेस्ट वाढणार आणि ते पुढे जाणार. त्यांना तिथे खेळून दिलं तर ते खेळणार कुठे. बेस्ट, ग्रेट. कॅपी, ऑब्व्हियसली चांगलंच वाटतं. पण येतात लोक फोटो फोटो काढायला आता? हा येतात बरेच काही, असं नाही. कॅप्टन तरी ह्या वर्ष आहे, लास्ट इयर तर एक दोन मॅच साठी होतो. पण होतच ना लास्ट इयर होतो, कोण आल्यानंतर जा जा फायनलला पळ असं नाही. नाही नाही, आजकाल ते त्यांचं ते जसं तो बोलला की व्ह्यू चेंज झालाय बघण्याचा. भावापासनं चालू केलं होतं, तो आता नाही खेळत आहे, पण यू स्टील कंटिन्यू. आणि जुने लोक काय बोलतात, भावाने स्टार्ट केलं पण भाऊ माझ्याहून जास्त फेमस आहे. तुझा भाऊ म्हणून फेमस आहे का? नाही नाही नाही, त्याचा भाऊ म्हणजे असं काही, दोघांचं इंडिव्हिज्युअल जर्नी आहे, पण तो त्याच्या फील्ड मध्ये माझ्याहून जास्त, म्हणजे कम्पॅरिझन केलं तर तो माझ्याहून जास्त फेमस आहे. सो असं काय, ते एक जेलसी फक्त क्रिकेटला जाण्या पडतच होत. अशी एखादी व्यक्ती आठवते का तुम्हाला की जाम शिवा घालायची, तुला सारखी बोलायची की बाबा दुपार झाली हे झालं, किंवा अशी एखादी व्यक्ती आणि नाव एकदम सडन चेंज आहे की नाही अर्थे ते एवढे चांगले आहेत ना माझ्याशी? प्रत्येक एरियामध्ये असतात तसे लोक, मला असं वाटतं त्यांच्यामुळेच तर असं वाटतं की आम्ही असं मुद्दाम जाऊन परत खेळायचो तिथे. जास्त खेळायचो, जास्त खेळायचो. पहिलं जेवढं ठरवलं तर त्याच्यापेक्षा अजून की ओरडता येतात, थांब आम्ही अजून खेळतो, त्याचा फायदा झाला. पण बेसिकली मला असं चौघांचं असं वाटतं की आम्ही चौघ म्हणजे लहानपणीपासून चांगलं क्रिकेट खेळतो, तर बेसिकली जे बोल जे बोलणारे लोक आहेत ते जास्त फॅमिलीवालेच होते असं मला वाटतं. ते ज्याच्या की कझिन्स, लांबचे कझिन्स झालेत की ते सांगत राहतात ना, म्हणजे फॅमिली की तू, ते मला वाटलं ते जास्त पुश करतात की टू प्रूव, आपल्या फॅमिलीज आपल्यावर ट्रस्ट नाही करत, टू प्रूव देम दॅट वुड बी द केस. सो दॅट वुड बी द आय थिंक, कारण की बाहेरच्या लोकांचं मला नाही वाटत कोणी फरक पण वी हॅव टू प्रूव्ह देम, नॉट टू अदर्स. दिमाग
नाही नाही सर अभि अभि नाही बांधतो यार राजस्थान में बहुत है वहां पे पॉडकास्ट जाएगा नहीं चिंता मत करो जाएगा अभी तो अभी जाएगा अभी जाएगा ना हां प्रेम मनोहर लाइव हां सर अभी ऐसा सोचा नहीं मैंने जब कुछ अच्छा होएगा आगे जाके भाई एक बात समझ में आई यू रीच दैट लेवल वहां पे अभी कुछ वो बोलते हैं ना बर्ड आई व्यू फर्क नहीं पड़ता बहुत नीचे हो मैं भी चिल्लाते रहो जो भी चिल्ला पण एक चांगला फील असतो ऑब्व्हियसली यस आता पुढे जाणार आहोत आपण एक पुढचा सेगमेंट आहे आपला यस ऑर नो हो किंवा नाही तुम्हाला सांगायचं कॅन आर द प्रॉप प्लीज हो किंवा नाही सांगायचं प्रत्येकाच्या हातात एक आहे तुम्हाला काय करायचंय तर मी क्वेश्चन विचारणार आहे एक येत त्याला समजवायला लागेल ना आपल्याला ये क्या लिखा सामने हो मतलब यस नो अपोजिट हाँ ओके हो मतलब नो है और उसका उल्टा करो ये क्या लिखा है मतलब यस ये यस है मराठी में इसको यस बोलते हैं एक आदमी को मुझे विचारना यू अंडरस्टैंड ना यस यस पता हो रहा है मराठी में वो नहीं तू जरा वो विशन बोल रहे तू क्या मतलब किडिंग गाइस वो नहीं मतलब नो है नो और उसके पीछे वाला यस ओके चलो क्वेश्चंस गिव अ कळलं काय करायचंय एकदा समोर दाखवायचं कॅमेराकडे तुम्ही जर ते काय केलं असेल ती गोष्ट तर हो नसेल तर नाही राईट चलो चालू करते तर खेळूया आता हो किंवा नाही यस ऑर नो थोडा सेटअप चेंज करूयात आणि येतोच 2 मिनिटात ओके वेलकम बॅक क्वेश्चन आपण विचारणार आहे मी तुम्हाला एक एक प्रश्न विचारणार आहे यस नो उत्तर मला त्याच्यामध्ये द्यायचं आहे सुरू करूया सुरू करे ओके टीम प्रॅक्टिस सेशनला कोण लेट उठतं किंवा लेट उठलायत का आज टीम प्रॅक्टिस आहे म्हणून मुद्दाम लेट मुद्दामन किंवा कळत न कळत म्हणजे आदल्या दिवशीच जे काय मेहनत करता ना रात्री पण तुम्ही त्याच्यामुळे उघडले नाही दुसऱ्या दिवशी नाही वा नाही लेट उठलाय का हा लेट उठलाय का नाही हो अच्छा ही सेइंग हो व्हेरी गुड हा बात तर अभी मैं तुम्हारे पास नहीं आने वाला हूं क्योंकि तुमने सच बोल दिया ये सब झूठ बोल मुझे पता है ये झूठ बोल रहे वो उसके लिए दिखा रहे नहीं 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 वो तो होता है पर भी ऐसा क्या पर तुला चेंज करा तू तुझा आंसर माझं उत्तर चेंज कर चेंज करू मला हो हो झाले माता मी तुझ्याकडे येतो का मी उत्तर देतो त्याला वाटलं मी उत्तर विचारणार नाही हां यस माझा जो रूम पार्टनर आहे ना तो आधी जातो ना रेडी व्हायला तर मग मला लेट होत मग तो वेळ लावतो मग मला डायरेक्ट बस मध्ये पळावं लागतं सर आमचे रायगड रॉयल्स फ्रँचायझी खूप आम्ही तसं प्रत्येक गोष्ट देतो तसं पण नाही पण माणसे आम्ही दोनच म्हणजे दोघांना एकच रूम देणार एकेकाला एक रूम देणार नाही त्यामुळे तुम्ही विचारलं नाही माझ्या रूम पार्टनर कोण आहे कोण रूम पार्टनर आहे तुझा स्वतः स्किपर पार्टनर कॅप्टनच्या बरोबर आहे विश्वभाव काय नाही गुड गुड चांगली गोष्ट थोडा लेट आहे तुला सगळं माफ आहे काय हरकत नाही येताना त्याचं किट पण येऊ नये बरोबर कधीच नाही कधीच लेट नाही नाही प्रॅक्टिसला नाही पहिलेच हो बस मध्ये पण 5 मिनिट पहिले नाही पण नॉट लेट अच्छा टू द पॉइंट दिले वेळ त्याच्या अगोदर 5 मिनिट और सर आपका रात का मेहनत सर मैं खुद ही लेट उठता हूँ कभी कभी लेकिन टाइम पे पहुंच जाता हूँ लेट नहीं होता डाइट की वजह से क्यों मैं टाइम ज्यादा है टाइम तो पूरा प्रोसेस करने के पूरा प्रोसेस होने में पूरा खाली करने के लिए टाइम तो जाएगा नहीं नहीं सर नींद ज्यादा आती है मुझे नींद ज्यादा आती है ऐसा कहा जाता है जिनकी नींद बड़ी है ना उनके सपने भी बड़े होते हैं सोते रहो बिंदास कोई टेंशन नहीं सपने बड़े रखो बस शायद अगले साल अभी तो ये 19 हो गया वो जगह भरनी पड़ेगी ना इंडिया के लिए पण हा 19 नाही आहे ना अच्छा ही इज मोर देन दैट 23 है आईपीएल 25 बहुत सारे भाई जब अगर देखना ही है ना ड्रीम yes, तो इंग्लैंड का भी देखो यस सर क्या प्रॉब्लम है वहां से खेलूंगा कलर भी मैच होता है जा सकते हो ओके नेक्स्ट क्वेश्चन मला उत्तर द्यायचे ना हॉटेल रूम मधून कधी काही चोरलंय का हो 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 चोरलं नाही त्याच्यासाठीच असतं रे हॉटेल रूम मध्ये काय काय नेलंय बेड फक्त ठेवलाय का बाकी सगळं बेड आणि ती हॉट हॉट वॉटरची केटल ती सोडून ती मोठी आहे ना म्हणलं केटल पण घेऊन मी तर मॉइश्चरायझर खूप नाही दिसतंय
पकडे ग्लो मग त्याचं काय नंतर करतोस यूज करतो अरे पण एकदा चेक इन केल्यावर मिनिमम 4 बाटल्या देतात ते तुम्ही आता जवळपास 12-15 दिवस वारचो कट्ट्याच्या 51 बाटल्या झाल्या तुझ्याकडे स्टॉल बिल लावत नाहीस ना नाही नाही तसं काही नाही तुझं काय फेवरेट हॉटेल मधली घरी जायची गोष्ट मॉइश्चरायझर तू त्याच्या फुटस्टेप्स वरती जाऊ नको जागा बदलावं लागेल मला तुम्ही म्हणून तर विचारलं पहिला कोण घेतला त्यांनी पार्टनर नाही नाही त्यांनी घेतला पार्टनर मला त्यांनी पार्टनर ठरवलंय ही टीम स्किपर स्किपर काय बोलायला बोलले नाही आम्ही दोघं बरोबर आहे मला वाटतं ह्यानेच कॅप्टन डिसाईड केला त्याकडे पण येऊच आहे आता आपण तुझी आवडती गोष्ट रूम बंद न्यायला टॉवेल सोडून टॉवेल हे खूप लोकांनी वापरले असतात रे ते नाही ते छोटे टॉवेल ते पण आपले असतात आणि त्याला तेलू त्याला ते स्टार्च करतात ते लोक केमिकल खूप वापरतात इट्स नॉट गुड टू यूज दोज टाइम्स आफ्टर वन्स यू यूज इट ते नको नेक्स्ट दुसरी काय इस्त्री असतात आजकाल लक्षात येईल असं काय लक्षात येईल सर बहुत चीज सर बहुत चीज सर जैसे की शॉवर जेल शॉवर हॉटेल खाली गेलं तर स्पून वगैरे किंवा स्पोक रूम मध्ये पण रूम मध्ये हा रूम मध्ये आणण्यासाठी अच्छा खाण्यासाठी नाही मग ते पण सोडून प्लेट सर टॉवल रूम स्लीपर्स कंगी तूट जाते आजकाल भेटलेल्या फॅन वरती कधी क्रश आलाय का कि समोर कोणी देख रहा है मॅच कोणतरी पाहतंय तुम्ही बाउंड्री लाईन वरती आहात किंवा जाता येताना ते असं होतच ना नजरा नजर नाही हो हो नाही अरे नाही वो उलटा बोल रहे मतलब खेळत असताना नाही खेळायला जाताना मी फिल्डिंग करताना परत बाहेर येताना मी दोन चार तुझ्या मॅचेस मी बाहेर पाहत होतो तू बळच कर एक ब्रेक घेऊन आला होतास मग ते जाताना असं लक्ष तुझं तिकडे होत नाही खूप ब्रेक घेत राहत जेन्युइनली नाही बोललास ना कधी झाले 4-5 वर्ष झाले 4-5 वर्ष झाले आणि आता यू डोंट नो व्हेन आय डोंट नो हर नेम अच्छा पण चांगलं होतं बघा हिरवळ तिथेही छान होती ग्राउंडच्या बरोबर ती जास्त हिरवी हिरवळ होती का आपल्यापेक्षा पण त्या दिवशी काय परफॉर्मन्स चांगला झाला का वेगळा नाही नाही तिला बघून नाही झाला परफॉर्मन्स झाल्यानंतर तिला बघितलं तू पण हो बोललेलास ना नाही हो हो बोललेला हो होता तुझं हो होता असं ह्याच्यासारखं मला वाटत पहिला दुसरा एमपीएल 2010-11 म्हणजे आपल्या डगआउटचा तो रस्ता तिथं बाहेर येतात तेच लेफ्ट ला होती का राईट ला होती मला वाटतंय आम्ही ग्राउंड मध्ये जातो मला वाटतंय आम्ही वॉर्म अप करत होतो पण वेस्ट स्टँड ला एवढं माहिती नाही साऊथ वेस्ट ला का एकदाच बघितलं त्याच्यानंतर अच्छा जे काय होत ते मस्त मूड जरा वेगळा होता गुड पोरं बिंदास बोलतायत आणि तसंच पाहिजे त्यामुळेच आपण त्यांच्याशी गप्पा मारतोय चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया येस येस क्रिकेट प्रॅक्टिसला जातोय असं सांगून घरच्यांना CH बनवून कधी पार्टीला गेलोय वडापाऊच खायला गेलोय मित्रांबरोबर फिरलोय असं झालंय का तसं काय क्रिकेट ऑप्शन एक्सपेक्टेड कब हुआ था बहुत बार सर जाते जाते नॉर्मल कैफे वैफे दोस्त लोग अच्छा तो बैठे रहो जब सारी प्रैक्टिस साथ में करते थे तो सभी कभी कभी एक साथ 4-5 थे हम
चार पाच करते ते प्रॅक्टिस सर अकेले प्रॅक्टिस करते नाही कभी कभी असं होत की हा बोर हो रहा है चलो समटाइम्स हफ्ते में नहीं नहीं ऐसा नहीं है महीने में एक दो बार महीने में 20-25 ज्यादा प्रैक्टिस करते थे मैं बोलूं प्रैक्टिस नहीं बट सर प्रैक्टिस करते थे उसके बाद 20-25 ऐसा एकदम बंक करके नहीं कभी भी चलो ठीक कोई बात नहीं नेक्स्ट क्वेश्चन चुकून नको ते मेसेज टीमच्या ग्रुपवर किंवा कोचलाच पाठवलंय किंवा मेंटरलाच पाठवलंय असं कधी झालंय का नाही हो नाही गलत मेसेज मतलब गलत बंदे को गलत मेसेज दे दिया की बाबा खाली आहे ग्रुप मध्ये टाकले खाली आहे कॉफीला द्यायला लागला का नाही मग फोन आला मला रूम म्हणजे टीममेट चा काय झालं खाली काय तुला कोण फोन केला माझ्या मित्राला मेसेज केला म्हटलं मग मी चेक केलं की ग्रुप मध्ये टाकला मग मी आणि काय त्याच्यात लव्ह इमोजी वगैरे नाही 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 मित्रालाच मेसेज केला हे बाबा लवकर खाली म्हणतोय मैत्रिणीला केला तुझ्या डोक्यात विषय मी नॉर्मल म्हणतो आपण असं इमोजी टाकतो ना काही हसायची किंवा नाराज आहे दुःखी असं म्हणून म्हटलं काय नव्हतो गुड सेन गुड सेन ओके ऑलराइट वेलकम बॅक तुमचं सेगमेंट पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे तुमचं तमशिराज खेळणार ओके मी दोन्ही दोन टीम आहेत माझ्याबरोबर एका टीमच्या मेंबरच्या कानातली एक पिक्चर प्रॉफ त्याने इनॅक्ट करायचा आहे आणि त्याच्या टीममेटनी तो पिक्चर प्रॉफ आहे ओके विल स्टार्ट विथ यू तुला मी सांगतो पिक्चर करून तो पिक्चर जायचं एक हिंदी असणार एक मराठी असणार एक मराठी एक हिंदी काय मराठी महाराष्ट्राचं ना मराठी हिंदी वर्ड असं बोलतो हिंदी वर्ड दिस इज हिंदी दिस इज मराठी दिस इज इंग्लिश ओके ओके सो हिंदी हिंदी मूवी आहे असं म्हणतो तू बोलायचं नाही तो करणार त्याला बोलायचं ठीक आहे मूवीचं नाव सर म्हटलं ना मग हिंदी मराठी तर हिंदी हिंदी मूवी आहे ना हा चार शब्द असणार ओके फोर तू बॅटिंग नंबर नाही सांगितलं त्याचा मी सांगतोय की मला अरे मला वाटलं तेच सांग नाही नाही तू कोविड टेस्ट केली आता डास खूप आहेत हॉटेलमध्ये डास खूप आहेत ती ग्राउंड वरती तो बोलतो अशा ठिकाणी फिल्डिंग चे जिथे डास नसतील शाहरुखला काय ताप आलाय शाहरुखला ताप आलाय शाहरुखला कोणीतरी त्याच्या व्ह्युअरनी तुम्हीच कॅप्टन तुम्ही आहेच ना पुढे काय हा बोलायचं नाही हे काय दिल तो पागल आहे नंतर म्हटलं याच्यावरून ओळख असेल तर मला काहीच चलो तुमच्या युटन नाही आजचा पहिल्या तुमची सुरुवात करते आजा तू समोर यायचंय तुला तुम्ही दोघं इकडे आता यस हिंदी मैं दिल दे चुका क्लोज काय तुला छाती पे दर्द हो रहा है डॉक्टर को बोला है दर्द हो रहा है डॉक्टर को बोला है इसलिए निकालना है दिल अरे या अरे त्यांनी 100 लोकांना दिलं आहे त्याचा कोणाला दिलं आम्हाला काय माहिती तुमने तो दिल इतने लड़कियों को दिया है लिस्ट दे दो ना हमको कुछ
दिल बरोबर आहे, व्हेरी क्लोज बाय द वे. हां सब हॉटेल तुम्हारा है, ओके हॉटेल अच्छा है, मैनेजमेंट अच्छा है. अरे लिपसिंग मत कर, लिपसिंग नहीं कर सकते भाई. कितने हमारे भी हार्ट में, सबके हार्ट में कितने वर्ड गए, बढ़िया फ्रेंचाइज़ी. अरे इजी करके दिखा दिया तेरे को मैंने. हम दिल से तू कैसा नाम ये बघितले रे. अरे तू पहिल्याच ह्याच्यात तू ओळखलेलं बघितलंय बघितलंय. हम मतलब असं तू दिल, तू दिल दे चुका सलाम तू बोला. ग्रेट गुड यार, काळा वीर यार, व्हाट अ प्लेयर. स्कोर स्कोर आता असा आहे 1-1. 32.5 अटेम्प्ट नंतर ओळखलेला आहे आणि इकडे 2.5 अटेम्प्ट नंतर ओळखलेला आहे. एवढा मोठा फरक आहे. चलो नेक्स्ट, हूज नेक्स्ट नाव येऊ नाही. ठीक आहे, तुला मी पिक्चर देणार आहे. सिम्पल द्या, सिम्पल एकदम सिम्पल. मेहुल बघून हिंदी झालेला आहे. आता दुसरं काय असणार आहे, ऑब्व्हियसली मी सांगून टाकतो. मराठी मराठी इनॅक्ट करायचं. या तुला पिक्चर कळला तरी हरकत नाही. हा मग तेच, हा माझ्यापासून ना कळलं. Yes, best, come on. ना खूप अवघड आहे. नाही ना अगदी सोपं आहे, सोपं आहे, सोपं आहे, ट्राय कर. कम ऑन कॅप, यू कॅन डू इट. ए कॉपी करायची. अरे बोलतोय कधी बोललो यार. अरे लक्ष द्या उधर, ध्यान दो, नीट सर नीट करा. खूप अवघड आहे. नाही नाही सोपं आहे, तू इकडे बी इन लाइमलाइट. ट्राय कर, एक एक वर्ड कर, एक एक वर्ड कर. पहिलं काय, किती वर्डचा मूवी आहे? पहिले खाली ना, चार वर्ड सर. मराठी मराठी राईट, ओके. पहिला वर्ड नाही, तुझं वेगळं आहे. नाही मग एक्सप्लेन करून सांग, मी बोलू शकतो ना. तू बोलू शकतो, तू नाही बोलू शकत. हा मी नाही बोलत. हा मग पहिला वर्ड काय? अवघड आहे सर हे. दुसरा घे, दुसरा वर्ड घे. एक वर्ड तर असा, तू मला हे करून दाखव. मी करून दाखवला. बेस्ट ऍक्टर तुला माहितीये कोण आहे, त्याची स्टाईल काय तरी सांग. एक्झॅक्टली, मग तो हिल गेस इट. नाही सांगता येत. अपोजिट टीम मी एवढा चांगला ऍक्टर नाहीये ना. कम ऑन कम ऑन, चांगला चांगला ऍक्टर. तिसरा वर्ड, चौथा वर्ड होणार आहे. खूप अवघड आहे यार, खूप अवघड. तर दुसरा देऊ शकता मला? नवीन आहे का जुना आहे? जुना आहे. हा जुना आहे. हा चल, इनॅक्ट नाही करायचं. यू आस्क हिम क्वेश्चन्स, तर तो तुला उत्तर देईल. यू आस्क गुड क्वेश्चन्स. मराठी मूवी आहे, जुना आहे. ही सेड जुना आहे. जुना नेक्स्ट, जुना आहे. ऍक्टर ए कॉमेडी मूवी आहे की ऍक्शन आहे? कॉमेडी, एकदम कॉमेडी, एकदम कॉमेडी. आता कॉमेडी म्हणजे विचार, म्हणजे मराठी पिक्चर मध्ये कॉमेडी. अशोक सराफ, अशोक. यू कॅनॉट टॉक, तुम्ही नाव बोल. लेट हिम आस्क ना. ऍक्टर्स अशोक सराफ, त्यांच्या काळात. तोंड बंद आणि तू फक्त त्यांच्या काळातला. अशी बनवी काय काय बोलला तू? बघ तू काही न काही न करता अशी बनवा, अशी बनवा. कसं तू याच्यात कसं सांग, कसा ऍक्ट करणार तू? कसं ओळखलंस पण मला सांग. अशोक सराफ. मी त्याच्या बस झाला. पण तू सुपर कसे पहिले सांग मला, करून दाखव. नाही छान झालं, छान झालं. ओके लेट मी नाही. अशी बनवा बनवी बॉल. हा अरे पण तू नको सांग. घासतोय बॉल, शाइन करतोय, बनवतोय म्हणे असं बनवतोय. इज प्रिपेअरिंग द बॉल. ओ भारी, शाबास. काही नाही बाई, इमॅजिनेशन हे खूप अवघड होत. काय केलं करू शकतो. तुम्ही सांगणार अशोक सराफ तर कसं सांगणार असू तुम्हाला. सांगतो तुला, असं इकडे त्यामुळे पहिला वर्ड
निळो फुले, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारी, जोडी 100% बरोबर, येस परफेक्ट आहे. ते होते ना ते स्वप्नील तात्या विंचू एकच मिनिट जरा मला असं जर इकडे या असं तुम्ही जे काय तिरकं बघितलेलं आहे माझ्या टॅप मध्ये ते मला नाही नाही बघितलं बघितलं का तू नाही बघितलं एवढं कशाला काय फक्त ते त्या दोघांची जोडी होती ना लागवड केला सर की झ शब्द यांनी कधी वापरलाच नसेल. ग्रेट कॉन्ग्रॅच्युलेशन्स बढिया सेम टीम फक्त काय स्कोर काय मी सांगतो स्कोर इम्पॉर्टंट आहे इकडे 42 आहे आणि इकडे 32 आहे त्यामुळे काय 10 पॉइंट इकडे तिकडे आताला मग तुला आम्ही ह्यानीच गेस केला सर एक्स्ट्रा पॉइंट ऑब्विसली म्हणून तुमचे गेस केलं आता याला मराठी मूवी नाही येत आता आणि कधीच बघितलं ना कमॉन यार द टीम आहे तू असं ब्लेम नाही करू शकत असं नाही तुझ्या टीममेटला क्वेश्चन मजा आलेली आहे पिक्चर ओळखलेले आहेत हिंदी भाषिक असला तरी मराठी पिक्चर थोडा त्यामुळे तुला कॉम्पन्सेशन दिलेलं आम्ही 42-32 तरी 10 पॉईंटनी तुम्ही हरताय हे टुर्नामेंट हरकत नाही कॅचअप करूया आपण नेक्स्ट गेम जाऊयात पुढच्या गेमकडे. ऑलराईट वेलकम बॅक पुढच्या गेमकडे जाऊयात. गेम साधा सोपा आहे एक क्रिकेटिंग टर्म असणार आहे जी की तुम्हाला मी सांगणार आहे कानामध्ये ती ड्रॉ करायचे आणि तुमच्या पार्टनरने ती ओळखायची की काय क्रिकेटिंग टर्म आहे. अभी तो यू करंट से मराठी हिंदी इंग्लिश वॉट एवर इंग्लिश क्रिकेट तो हर भाषा में खेला जाता है बोला जाता है. Who's going to start first? मैं ओके आ जाइए साहब डोमिनेटर ड्रॉ करायचे तो ड्रॉ करणार आहे तुला गेस करायचं ऑलराइट थोडा असा हो म्हणजे काय ड्रॉ करतोय आपल्या पब्लिकला सम्स आले ओके हे इन आणि आउट आहे रे म्हणजे इनडोर आउटडोर असं रन आउट काय हे काय म्हणजे हे काय मला मला कळलं काय म्हणायचं हा पण त्याने ड्रॉइंग इतकं खराब केलं वाईड बॉल कमॉन मेहुल थांब थांब लेट इट गेस नो 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 नाही मी काय सांगत नाही तो बॉल कळला आहे पण ते जो काढले ना तिकडे नाही 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 तू 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 काय तू काय दाखवतोस हा ओके हा जे चुकले ते सरप तिकडे चुकले तेच येस बॅट्समन हा हा बॅटर आहे ओके बॅटर हा यॉर्कर रॉंग दोन गेस चुकले ते तुझे अजून एकच राहिले का उलटा ओनली 3 गेस यू हॅव झालं तिसरा असा बोलला की झालं काय बोलला उलटा कधी ऐकलं तू ना मी नाही ऐकलं तर बेनिफिट ऑफ डाऊट विचारपूर्वक लास्ट गेस आहे तुला आउट आउट तर आहेच आहे तूच आउट आहेस 8 विकेट सर मायनस कम ऑन सर मायनस आहे सर चलो तुला काय दाखवायचं काय एलबीडब्ल्यू हे ड्रॉइंग करणं तुला एलबीडब्ल्यू समज पूर्ण सरळ एलबीडब्ल्यू नाही नाही कसं अलाउड काय म्हणतोय लीड एक एक तुला मी सोपं सांगतो पॅड काढायचं तू हे काय आपले पॅड येतात राईट तू पायाला त्याचे पॅड दाखवले असतेस आणि बॉल इथे लागला असं दाखवलं असतं तर ही वुडंट रिअलाइज की बाबा पॅडचा डोक्याने आला मी फक्त पाय काढले पॅड नाही काढले बॉल येऊन लागला म्हटलं नेक्स्ट ओके मी सांगतोय पहचान नाही ऍक्टिव्ह नाही तू ड्रॉ करू शकतो नाही म्हणजे काय ते म्हणजे ड्रॉइंग विकेट ओके हा पिच बनाय पिच नाही अलग अलग डिफरंट डिफरंट पोझिशन हाऊ टू स्लीप
अगले दिन रन होने के लिए जल्दी चल भाई पनवेल जाना है। अयो एलिमेंटरी ओके काहीतरी इंटरेस्टिंग आहे। हा क्या समझ रहा है कुछ क्या हो रहा है थोड़ा पीछे जाना थोड़ा पीछे जाना। ओके दो बैट ले रखे काय काढले यांनी दो बॅट ले रखे वीर दो बॅट वीर माझं बरं होत रे नदी बिदी क्रिकेट के बारे में चल रही बॅट्समन तक तो पहुंच गए बल्ला भी देख लिया ये देखा ना तूने क्या है बस आता तू ड्रॉइंग केलेलं आहे नाउ आई कैन नॉट एक्सप्लेन ते ड्रॉइंग इज ओवर सर आता क्लास लास्ट करा लास्ट ड्रॉ होता माझा एक हे सगळं खोडायचं पुसून टाक तेरे को तो नहीं समझा भाईसा समझ गया था बोलने देगा तब समझा बोलना बोलना यू हैव द आंसर यू कैन बोलना ए थाम तेला बोले आया तेरा उत्तर है थाम स्वीप स्वीप नियर बहुत नजदीक हो अभी अभी देख अभी देख तीन चांसेस है अभी देख तो गया लेमन कट भाई तू तीन ले जल्दी हा ना चलो गाइस टाइम जातोय तुमचा ना टाइम खूप लावलाय सर एवढा टाइम पाऊस पडतो तू झाडू आहे पिझ्झा हा ओके हे एक्सप्लेन इट व्हेरी प्रॉपरली सिर्फ थोडा सा ये डिझाईन इसका अलग है बट अभी तो मैंने बोला झाडू है साफ कर रहा है किती सोपा है चल ना अभी हो गया ये यार तू भाई कौन है यार लॉग स्वीप हां नहीं नहीं दो हो गए लास्ट 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 है चल चल हो गया ये फेमस है फेमस भाई तू बोलने था झाडू सूप मतलब वो तेरे को शॉर्ट भी नहीं कन्फ्युजन काय झालं की ते मराठी वाला सूप आहे ते पण ही शुड नो ना सूर्या बोला तो सुपला शॉट अभी सुपला शॉट पता है ना शॉट क्या होता है देखो ये सूर्या मारता है वो भाई साहब अरे ये जो ऐसा स्काई को बैटिंग कर हो गया ना नहीं 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 ये भाई सुपला शॉट है थोड़ा रील आया था बीच में अरे हुक मतलब ऊपर से होता है ना ये नीचे से मारता है तो इसलिए सुपला मेरे को थोड़ा प्लस में जाएंगे अभी प्लस हार ले लो सॉरी ब्रो सॉरी पहला राउंड गया राउंड 2 ओके राउंड 2 एंड कम ऑन हां नाउ यू विल ड्रॉप ठीक है नेक्स्ट ओके ओके चलो कॅप्टनला कळलेलं आहे काय आहे ते आता बघूया त्याची टीम त्याला कशी थोडा इकडे होणार बाहेर मध्ये जा ड्रॉ तरी करू दे त्याला पहिले ड्रॉ करू दे ओके तुला इथं बघायचं का इथे पण ये चालेल पण यू कॅन वॉच ए कम कम इथं पण दिसेल तुला हे इंटरेस्टिंग आहे ड्रॉइंग टेस्ट मध्ये आतापर्यंत जेवढं निघालं सगळं फेल झालं फेल फेल कंप्लीट फेल कंप्लीट फेल पिच के आगे जा ही नहीं रहे वो अभी तक सोच रहे भाई साहब सोच रहे क्रिकेटिंग टर्म आहे एवढं तर मी एक हिंट देऊ शकतो डीआरएस क्रिकेटिंग टर्म आहे काहीतरी आहे हा नजदीक नो जवळ आहे जवळ आहे जवळ आहे त्याने काय काढलंय नाही झोपलेला
रिव्ह्यू नाही जवळ आहेस, जवळ आहेस, दोन गेलेत पण जवळ आहेस आणि लास्ट आहे आता याच्या पुढचा जे बोलू शकते. जवळ आहेस, खूप जवळ आहेस, खूप जवळ आहेस. टेक्नॉलॉजी, येस येस, न्यू फंडा, न्यू टेक्नॉलॉजी इन क्रिकेटिंग फील्ड. बेसिकली टेक्नॉलॉजी एक आउट व्हायचा प्रकार आहे का कसं आहे? आउट व्हायचं असं तू बोलला असता तर मग त्यांनी सांगितलं असतं हे आहे. त्यांनी केलंय ड्रॉइंग, ड्रॉ केलं गेस करावं, जे काय त्याला बोलायचं ड्रॉ केलंय. मस्त ड्रॉ आहे माहित, हा माहित आहे ना टाइम चाललाय लास्ट माहिती कोण आहे. 10 9 मला तर आंबड वाटतोय. 7 6 5 4 3 2 1 गेला वेळ पाऊस पडतोय आणि कमऑन टाइम आउट झालाय. तुम्ही दोघं जण पॅड घालून ठेवत जा रे पण अच्छा स्ट्रॅटेजिक टाइम आउट. थोडस मी हिंट देतो, एक असं मैदान दाखवलं ठीक आहे, एक सेकंड थोडी मला जागा दे ठीक आहे. एक एरो आत एक एरो बाहेर संपलं ठीक आहे, इन आउट झाला. इथे तू एक अंपायर काढ, त्याचे हात जे आहेत ते क्रॉस कर. अशीच आहे ना, एक बाहेर गेला एक आत आला. टीम उठली सही ने, अरे पहिली होती टाइम आउट. हा क्लास, नो वरीज, थोडा टाळा एकदा. अच्छा टीम साठी टाळा काय आहे? कॅप्टन साठी करेक्ट टाळा आहे. ओके गाइस दॅट्स ऑल, आज एवढीच मजा आपल्याला करायची होती. आय होप यू एन्जॉयड. मस्त कसं होतं पण एकंदरीत एक्सपिरियन्स? क्लास क्लास क्लास, मस्त मजा आली. मजा आली. फ्रँचायझी बद्दल खरंच आपण बोलायला पाहिजे. सिद्धेश मी तुझ्याकडे येतो. हॅपी विथ द फ्रँचायझी. तू खरं एवढ्या लोकांबरोबर खेळलायस, बाहेर देशात गेलायस, इंडिया खेळलायस, स्टेट खेळलायस, पण अबाउट रायगड रॉयल्स म्हणजे खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे. कारण की फ्रॉम डे वन दे हॅव बीन व्हेरी वेलकमिंग आणि खूप प्रोफेशनल एन्व्हायरमेंट आहे. प्लस सगळ्यांचे इनपुट्स घेतले जात आहेत आणि कोचेस खूप ओपन डिस्कशन्स आहेत आणि व्हेरी व्हेरी हेल्दी ॲटमॉस्फिअर. नाईस, ग्रेट. तुम्ही लोक मला वाटतं तिथे एक 10-12 दिवस राहत आहे ना यू गाईज टुगेदर? तरी जास्त झाले, म्हणजे जेल तगडी झाली असेल. खूप चांगलं आहे. म्हणजे मला वाटतंय की प्लेयर्स लोकांना त्यांनी आतापर्यंत म्हणजे कुठल्या फॅसिलिटीज दिल्या नाही आहेत असं नाही आहे. जे पाहिजे ते मिळालंय, म्हणजे मॅचेस म्हणा, किट पासून सगळंच. लास्ट इयर पासून तसंच आहे. लास्ट इयर तर मला वाटतं पॅड, हेल्मेट सगळं सगळंच दिलं त्यांनी, प्रोव्हाइड केलेलं आहे. खूप सपोर्टिव्ह आहेत. क्या कहू फ्रँचायझी के बारे में? सर यू कम फ्रॉम डिफरेंट स्टेट, डिफरेंट सिटी, ऑल टुगेदर खाने के बारे में सुन लिया है, यू आर एंजॉयिंग फूड? नहीं सर, काफी सपोर्टिव है और काफी टाइम से फैसिलिटीज भी बहुत अच्छी मिल रही है. अराउंड एक महीना हो गया है प्रैक्टिस कर रहे हैं साथ, तो बॉन्डिंग भी अच्छी बन गई सबकी, तो काफी अच्छा माहौल है टीम. ग्रेट. आपले अजून एक स्पॉन्सर आहेत मास्टर मार्केटिंग, त्यांच्याविषयी इथे बोलायलाच पाहिजे आपल्याला. खूप साऱ्या गोष्टी करतात, खूप साऱ्या इलेक्ट्रिकल फील्डमध्ये देखील आहेत आणि कसं इलेक्ट्रिकल वायर्स इकडेकडे जो एकमेकाला जोडतात ना, मला वाटतं तसंच त्यांच्यामुळे तुम्ही एकमेकाला जोडले गेलेले आहेत. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. काय सांगशील माहिती सरांबद्दल? ॲज अ ओनर हाऊ इज इट? मीन्स आत्ता सांगायला गेलो तर ते शब्द पण थोडे कमी पडणार आहे, कारण की त्यांचे जे अप्रोच असतो टुवर्ड्स द प्लेअर, टुवर्ड्स द फ्रँचायझी, टुवर्ड्स द मीन्स कोचिंग स्टाफ, ते खूप असं फॅमिली गाय वाट होतं. ते म्हणजे फील होतं की ही इज लाईक अ फॅमिली. मीन्स एक स्मॉल एक्झाम्पल आहे, आता आम्ही फर्स्ट टाईम इथं हॉटेलला आलो, तर मग फर्स्ट टाईम आम्हाला असं नॉट गुड फूड एवढं प्रॉपर नव्हतं, फक्त चपाती भाजी आणि हे. सो ही पर्सनली केम टू द हॉटेल अँड सेड लंच केलं आणि पर्सनली सेड टू शेफ दॅट एव्हरीबडी नीड्स टू चेंज. हा माझ्या या वर्ड मध्ये बोलले की माझ्या पोरांना हा डायट हवाय सर. मग याच्यात कळतं की बाबा की ओनर इज लाईक किती केअर करतोय आणि किती इंटरेस्टेड आहे. सो तर ते बघून म्हणजे तर स्वतः खेळलं कपिल पण कधी अशी भीती वाटत नाही ना ओनर. नाही 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 नाही, असं कधीच नाही. मला वाटतं त्यांच्यासोबत ते एक मॅच पण खेळले. एक्झिबिशन आम्ही नाही पण इव्हन अलिशा मॅम, येस ती पण
आपल्या आमच्या सगळ्यांसोबत थोडे बोलत राहतात की काय कसं आहे जेवणा बाबत. सो लेट हिम बी, छान आहे, मजा करतायत. बरं, येस गाईज, मजा आली एकंदरीत. थोडं फक्त मला दोन तीन गोष्टी तुम्हाला सांगायच्या, थोडं सिरियसली ऐका. सर्वात पहिलं म्हणजे ड्रॉइंग सुधारा. तुम्ही सगळे फेल झाले, थोडेसे जास्त पिक्चर पहा आणि आपल्या गर्लफ्रेंडची नावं लक्षात ठेवा. तुम्ही सगळे विसरताय, त्यामुळे या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत, तर लक्षात ठेवा. पण बट राय गाईज, थँक्स अ लॉट. थँक्यू, खूप मजा आली. ऑल द व्हेरी बेस्ट, मजा आ गया. थँक्यू व्हेरी मच. हॅपी, ऑल द व्हेरी बेस्ट. ट्रॉफी पाहिजे यंदाच्या वर्षी. काय डॉमिनेटर, डॉमिनेटर, पुन्हा एकदा डॉमिनेटर. थँक्यू गाईज, थँक्स अ लॉट. हो ना, कडक आहे ना, कडक. येस गाईज, ही होती आपली पहिली टीम. अजून भेटणार होत आपण एका टीमला, भेटतच राहू. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सर, थँक्यू सो मच.